अपनी अनेक मांगों को लेकर मार्क्सवादी पक्ष ने प्रांत ऑफिस में सैकड़ों लोगों को लेकर धावा बोल दिया। भारत की क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष की ओर से वेस्टर्न रेलवे डेडिकेटेड फ्रेट कैरिडोर, इस रेलवे प्रकल्प और अन्य कई मामलों को लेकर सैकड़ों को साथ लेकर पैदल विशाल रैली निकाली गई। यह रैली वसई से प्रांत कार्यालय तक निकाली गई। आमचा उद्देश आहे की आमच्या ज्या रेल्वे मध्ये जमिनी चाललेल्या आहेत कॅरिडोर मध्ये, त्याच्यातून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा। आम्हाला ते लोक मोबदला देतात, परंतु आमची मोबदल्यावर जी बोलली झाली ती मनासारखी आमच्या झालेली नाही। पण आमचं ध्येय एकच आहे की ही रेल्वे समांतर जावी, म्हणजे पॅरलल जावी। जी जुनी रेल्वे त्याला पॅरलल जावी, आमच्या विभागातून या रेल्वेला हटवून जी पॅरलल तीच व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला आमच्या भागातून रेल्वे न्यायची असेल तर आमच्या बाधित शेतकऱ्याचा एक तरी वारस तुम्ही नोकरीला त्यामध्ये घ्यावा रेल्वेमध्ये, ही आमची मागणी आहे। परत आमचे कोणाची घरं जातात, आमचे माननीय दयानंद घरत यांचं भेडं जातं, तसेच तुषार घरत याची झाडं झुडपं विहिरी जातात, तर यांचा असे म्हणजे अनेक शेतकरी आहेत, मी थोडक्यात दोघांची नावं सांगितली, तर यांच्या ज्या जागेमधून जाते त्यांचं पुनर्वसन व्हावं, तर शासनाने त्याची दखल घ्यावी म्हणून आम्ही या अमरेट लोकांकडे सहाय्य घेऊन आम्ही आमचा लढा देण्याचा प्रयत्न करत आहोत। जिसमें महिला और पुरुषों ने बराबरी में भाग लिया। रैली के दौरान प्रशासन के खिलाफ नारेबाजी भी होती रही। यह विशाल रैली तहसील कार्यालय से होते हुए प्रांत कार्यालय के प्रांगण में समाप्त हुई, जहां रैली को संबोधित कर रहे बलिराम चौधरी ने मीडिया के समक्ष अपनी समस्याएं रखी। आज ये रैली निकाली गई है, किस कारणों से निकाली गई है? आज की जो रैली है, रैली में कई सवाल है। ये रैली भारत के भारताचा मार्क्सवादी क्रांतिकारी मार्क्सवादी पार्टीच्या वतीने काढण्यात आलेले, याच्यामध्ये वीट भट्टीचा पहिला मुद्दा आहे की वीट भट्टीसाठी रिलायन्सची राख वापरा 100%। आणि पहिले 100 किलोमीटरचं अंतर होतं, आता 300-300 राखेच्याच विटा बनवायच्या आणि मातीच्या विटा बनवायच्या नाही आहेत। आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मातीच्या विटा वापरायच्या नाहीत, आणि त्याच्यामुळं हे छोटे धंदेवाले सगळे संपणार आहेत आणि मजुरांचा रोजगार मोठा परिणाम होणार आहे। शासनाकडे कुठलंही असं ह्या मजुरांना रोजगार देण्यासाठी हे नाही आहे, कारण आमचे जे मजूर आहेत ते दुर्गम भागातले जे आहेत, जव्हार वगैरे या भागातले मजूर आहेत आणि त्यांना रोजगार मिळत नाही आहे। ह्या जर मातीच्या विटा बनवायच्या बंद झाल्या तर संपूर्ण मजूर बेरोजगार होतील, ते उद्योगधंदे छोटेवाले ते बनवून, कारण शासनाची भूमिका जी आहे की रिलायन्सची राख आहे ती राख ह्या वीटपट्टीवाल्यांनी वापरली पाहिजे किंवा सेपरेटच्या विटा वापरल्या पाहिजेत। म्हणजे रिलायन्सला प्लांट टाकायचा सेपरेटच्या विटांचा, आणि रिलायन्सची राख ही रिलायन्स कंपनी नष्ट करायची जबाबदारी कंपनीची आहे, परंतु ही जबाबदारी दुसऱ्यांच्या माथ्यावर मारण्याचं शासन चाललंय, त्याच्या निषेधाचा हा मोर्चा आहे। आणि त्याच्याकरता मातीच्या विटा बनवण्याचे धंदे चालू राहिले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे, सदानंद महाराजांच्याकडे परशुराम कुंडावर जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता शासनाने बनवला पाहिजे। रस्ता क्रमांक 250 आहे आणि शासनाने तो रस्ता बनवला पाहिजे। आणि सदानंद महाराजांच्या आश्रमाला वसंतदादा मुख्यमंत्री असताना 1978 त्यांना मान्यता दिलेली आहे आणि पत्र दिलेले आहे 69 आर्चं, परंतु या शासनाने आत्तापर्यंत ती जागा त्यांच्या ट्रस्टीच्या नावावर केली नाही, ती जागा ट्रस्टीच्या नावावर केली पाहिजे। वनाधिकार कायदा आहे 2005, त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे, ती अंमलबजावणी होत नाही आहे। प्लॉटधारकांना कब्जात असल्याप्रमाणे जमीन दिले, क्षेत्र दिलं पाहिजे, शासनाची भूमिका 10 एकर दिली पाहिजे, पण आमचं म्हणणं आहे कब्जात आहे तेवढं तर द्या, पण 2-4 गुंठे त्यांना देऊन आणि बाकीची जमीन त्यांची काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे। असे अनेक प्रश्न आहेत। रेल्वेचा जो प्रश्न आहे, रेल्वेमध्ये जे आमचे लोक आहेत जे राहतात तिथून नवीन लाईन आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तर ते ज्या लोकांचं नुकसान होणार आहे किंवा जे घरं तोडणार आहेत ती लाईन त्यांनी पूर्वी जिथून घेतली तिथून घेतली पाहिजे। आणि त्याच्याकरता आमची मागणी आहे की ती पूर्वीची जी मोजणी केली होती त्याच पद्धतीने लाईन घेतली पाहिजे, नवीन लाईन नवीन वेगळ्या भागातून टाकली नाही पाहिजेत। असे अनेक प्रश्न आजच्या मोर्चामध्ये आहेत। वही संजोत राऊत ने रैली के उद्देश्यों को बताया। आज की जो रैली है ये जनता का जो एक पॉपुलर डिस्कंटेंट है इस गवर्नमेंट के बारे में, उस डिस्कंटेंट को लेकर के ये रैली बनाई है। देखिए 2.5 साल से ये गवर्नमेंट आई है, अभी हम देख रहे हैं
कि अच्छे दिन आने वाले ना तो अच्छे दिन देख रहे हैं, और नो गवर्नेंस की जो बात है जो पहले कांग्रेस के जो गवर्नमेंट थी उसमें भी थी, पर आज भी हम देख रहे हैं कि कोई नो गवर्नेंस, किसी भी तरह का एक गवर्नेंस जो चाहिए वो गवर्नेंस अभी दिखता नहीं है। जो नोटाबंदी का हो गया उसमें भी हम देख रहे हैं कि कोई गवर्नेंस नहीं दिख रहा। दूसरी जो बात है कि आज की हमारी इस रैली जो जिस डिमांड के ऊपर हो रही है वो छः डिमांड जो है वो छः डिमांड है कामगारों के बारे में, जो कॉन्ट्रैक्ट बेस जो वर्कर है और जो बाकी जो कामगार है ऑर्गेनाइज सेक्टर के उनके बारे में है। जो शिव छत्रपति राजे का जो अरबी समुद्र में जो स्मारक बना रहे हैं उसको लेकर के है, ONGC का जो सर्वेक्षण हो रहा है, सर्वे जो हो रहा है अरबी समुद्र के अंदर उसके बारे में हमारी है, क्योंकि उसके मच्छीमार जो है, ये मच्छीमार समाज फिशरमैन जो है उनको बहुत बड़ी दिक्कत आ रही है। यहाँ पे जो रेल फ्रेट कॉरिडोर जो जा रहा है उसके लेकर के जिन जो प्रोजेक्ट एफिक्टेड जो पीपल है उनके बारे में हमारी आज की ये रैली जो है उसमें वो भी शरीक हो गए हैं। चौथी जो बात है जो फॉरेस्ट डेवलपर्स जो है, जो फॉरेस्ट करने प्लॉट कसने वाले जो किसान है, जो ज़्यादातर आदिवासी किसान है, उनकी मांग को लेकर के ये रैली आई है, सब मांगों को लेकर। और एक जो बहुत बड़ा सवाल है जो अभी आपको बताया गया कि डहानू का थर्मल पावर प्लांट बचाने के लिए और उससे निकला हुआ पोल्यूशन जो है वो पोल्यूशन को बचाने के लिए आप यहाँ के जो वीट भट्टी प्रोड्यूसर जो है, जो ब्रिक प्रोड्यूसर है, उनको आप कंपल्शन कर रहे हैं कि यहाँ वहाँ की जो ऐश है वो वहाँ की ऐश यहाँ पे आप यूटिलाइज करो आपके ब्रिक के अंदर। ये कहाँ का इंसाफ हो गया? ये कोई इंसाफ की बात तो है नहीं, क्योंकि पोल्यूशन करने वाली कंपनी BACS है। अब ये उनका काम है कि उनके फ्लाई ऐश को वो किस तरीके से उसका क्या उसको कन्वर्ट कैसा करें, उसका क्या यूज करें। यहाँ के जो ब्रिक वर्कर है उनके ऊपर वो थोपना ये कोई ठीक नहीं है। हम ये भी बताना चाहते हैं यहाँ पे जो सब प्रोजेक्ट आ रही है, जैसे जिंदाल का प्रोजेक्ट आ रहा है, इसका बंदर का जो प्रोजेक्ट आ रहा है, पोर्ट जो आ रहा है वाडवन में पोर्ट आ रहा है, उम्बरगांव में पोर्ट आ रहा है, जैतापुर में पोर्ट आ रहा है, सभी जगह पे यहाँ पे ऑलरेडी नावा शेवा में पोर्ट है, मुंबई में पोर्ट है। हम चाहते हैं एवरी 50 किलोमीटर 60 किलोमीटर के ऊपर आज ये कोस्टल एरिया में पोर्ट बनाए जा रहे हैं। क्या ये पोर्ट जरूरी है हमारे देश को, या किसी को कॉन्ट्रैक्ट मिलने के लिए या किसी को कमीशन मिलने के लिए ये पोर्ट बनाए जा रहे हैं? एनरॉन आई थी तब भी हमने यही बात कही थी, ये एनरॉन कोई बिजली बनाने के लिए कंपनी नहीं आई है यहाँ पे, ये एनरॉन जो आई है वो किसी को कॉन्ट्रैक्ट मिलना चाहिए और किसी को कमीशन मिलना चाहिए उसके लिए आई है। जिस पर चेतन पाटिल ने प्रशासन के समक्ष अपना हक मांगने की बात कही। चौथा मोर्चा कायद्याने जी लड़ाई लड़त होते 25/11/2013 ला आम्ही या भूसंपादना विरोधात दंड ठोकले आणि आम्हाला लोकशाहीवरती विश्वास आहे म्हणून आम्ही कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो। हायकोर्टाने आम्हाला निर्णय दिला की ज्यांची घरं जातात त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या जागेबद्दल जो मोबदला देण्यात येत आहे त्या संदर्भात शेतकरी मान्य नाहीत का, तो त्याच्याने त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकत नाही। जर आपण आता बघितलं असेल, आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्याच्या भाषणामध्ये तुम्ही जर नेहमीच रेकॉर्ड करतात की ते नेहमी त्यांचा विषय शेतकरी शेतकरी, तो शेतकरी शेतकरी करता, पण शेतकऱ्याला तुम्ही कागदावर ते काय द्यायला लागलं ते बघा ना। शेतकरी आज का देशोदडीला लागलेला आहे? तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष खऱ्या अर्थाने लक्ष देत नाहीत आणि गरीब गरीब काय बोलतात तुम्ही, आम्ही गरीबाच्या हक्काचं कोणाला खाऊ देणार नाही हे बोलायला बरं वाटतं, पण इकडे तुम्ही हा प्रकल्प जो राबवून ह्या परिसरातील लोकांची घरं जातात, ह्या घरांची यांच्याकडे साधी नोंद नाही। आज 2011 पासून यांचं राजपथ निघतंय, त्यांनी वर्तमानपत्रामध्ये निवेदन दिलेलं आहे की इकडे प्रकल्प होणार आहे, पण त्या प्रकल्पाच्या जोडीला येणार कायद्याने काम करायचं आहे आणि रेल्वेचा सुधारित ऍक्ट 2008 या अंतर्गत हे प्रकल्प राबवायची सुरुवात केलेली आहे। पण आपल्याकडे 1894 भूसंपादन कायदा हा होता, त्याच्यानंतर 2013 भूसंपादन ऍक्ट आला, म्हणजे तो 1 जानेवारी 2014 अंमलात आला। या लोकांनी सर्वात महत्वाचं म्हणजे काय केलं की आम्ही जेव्हा 25/11/2013 हायकोर्टात गेलो तर यांनी बॅक डेटेड दाखवले की 19/9/2013 आम्ही इकडच्या प्रकल्पग्रस्तांचे
जागा घेऊन अवॉर्ड डिक्लेअर केलेले आहेत. प्रत्यक्ष पाहता आता तुम्हाला यार याच्यावरती मी सांगू शकत नाहीत की आमच्याकडे किती पुरावे आहेत की या लोकांनी जी भूसंपादनाची प्रक्रिया कायद्याने राऊंड करायला पाहिजे होती. 5 सप्टेंबर 2011 जी आर सुद्धा आहे की समितीने जी एक समिती गठीत केली त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि उपविभागीय प्रांत म्हणजे सक्षम अधिकारी आणि रेल्वेचे 2 अधिकारी आणि आणखीन असे 2 ते 7 लोकांची कमिटी आहे. तर या कमिटीने प्रत्यक्षात कुठल्या प्रकारची लोकांची प्रत्येक महिन्याला त्याच्यात लिहिलं होतं की प्रत्येक महिन्याला सभा घेणं यांना काम आहे. देशा लोकशाहीमध्ये लोकांना एकासुद्धा व्यक्तीला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहिले नाही पाहिजेत. तर ह्या लोकांनी मला तरी आमच्या अजून असं निदर्शनात आलेलं नाही की हे आमची सभा घेऊन आम्हाला यांनी पटवून दिलेलं की हा हा प्रकल्प कशा प्रकारे लोकांच्या फायद्याचा आहे देशाचा आहे. हा प्रकल्प देशाच्या फायद्याचा असेल परंतु लोकांना मारून देशाचा फायदा होत नाही. तत्पश्चात प्रांत कार्यालय के प्रांगण से ही रैली का समापन हो गया. अब देखना होगा मार्क्सवादी पक्ष की इतनी बड़ी रैली का प्रशासन पर क्या असर होता है. क्या वे इनकी मांगे मांगते हैं या फिर कोई आश्वासन देकर इन्हें मुक्त कर देते हैं. We'll be right back.